नमस्कार, मी आशा. आपण पाहता डिस्कवरी न्यूज. डिस्कवरी न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया आधी काही ठळक घडामोडी. डोंबिवली येथील तरुण तडपदार समाजसेवक तथा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नगरसेवक साई शिवाजी शेलार यांचा वाढदिवस नुकताच संपन्न झाला. माजी नगरसेवक कैलासवासी शिवाजी शेलार तसेच माजी नगरसेविका शिल्पा शेलार यांचे ते पुत्र असून अनेक वर्षांपासून व्यवसाय समाजकार्य यात ते सक्रिय आहेत. साई शेलार यांच्या सामाजिक जीवनाप्रमाणेच एक उत्कृष्ट क्रिकेटपटू अशीही त्यांची ओळख आहे. ते शहरातील एक नावाजलेले खेळाडू असून त्यांच्या क्रिकेटचेही अनेक चाहते शहरात आहेत. सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध तसेच सर्वांना सहकार्य करण्याची वृत्ती यातून त्यांच्या हितचिंतकांचे एक वलय त्यांना लाभले आहे. नेहमी प्रसन्न चित्त व समोरच्याची समस्या जाणून ती सोडवण्याची तत्परता यासारख्या गुणांनी त्यांनी अल्पावधीतच खूप मोठा लोकसंग्रह जोडला आहे. याचाच प्रत्यय त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने यंदाही आला. साई शेलार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी शहरात विविध ठिकाणी त्यांना शुभेच्छा देणारे फलक लावण्यात आले होते. त्याचप्रमाणे सोशल मीडियाच्या माध्यमातूनही त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात शुभेच्छांचा वर्षाव झाला. यंदा कोरोना संक्रमणाची भीती पाहता त्यांनी सदर दिवस घरगुती पद्धतीनेच साजरा केला. परंतु साई शेलार यांच्या वाढदिवसानिमित्त एका विशेष अशा उपक्रमाचंही आयोजन करण्यात आलं होतं. यात 130 बालकांसह वयोवृद्ध व आश्रमातील कर्मचारी अशांसह वाढदिवस साजरा करत स्नेहभोजन संपन्न झाले. साई शेलार यांच्यासह विनायक गायकवाड, शेखर शर्मा, रुपेश पवार, चिंतामणी पाटील, श्रीकांत म्हात्रे, नरेश नाथ, अक्षय शेलार, दीपेश पाटील, विजय शेलार यांची यावेळी उपस्थिती होती. ब्युरो रिपोर्ट, डिस्कवरी टीव्ही न्यूज. साई शिवाजी शेलार नवीन पिढीचे आयकॉन आणि धडाडीचे कार्यकर्ते. त्यांच्याकडून जशी अपेक्षा असते त्याप्रमाणे ते कार्य करतात. म्हणजे त्याच्यामध्ये त्यांचं निस्वार्थ असं सेवा असते. असे हे आमचे भाऊजी, आम्हाला त्यांचा खूप अभिमान आहे. आणि असंच त्यांनी दिवसेंदिवस अशी प्रगती करावी. नगरसेवक, आमदार असे त्यांची जीवनाची पुढे अशी हवी वाटचाल होत राहावी, हीच आमची आजच्या या शुभदिनी ईश्वर चरणी प्रार्थना. या होत्या डिस्कवरी टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात. 9388420420. तर वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस. तोपर्यंत धन्यवाद.